नमस्कार, मैं साक्षी, एमएनएस न्यूज लाइव में आप सभी का स्वागत करती हूँ। आइए आज की कुछ खास खबर देखते हैं। कृषि उपज बाजार समिति ने शुरू किया मसाल में सब मार्केट यार्ड। भंडारा जिले की लाखांदर कृषि उपज बाजार समिति की ओर से किसानों के हित को लेकर मसाल में सब मार्केट यार्ड की शुरुआत की गई। लाखांदर में कृषि उपज बाजार समिति की ओर से किसानों के उत्पाद मालों की खरीदी बिक्री की जाती है, लेकिन तहसील के सभी किसानों को लाखांदर कृषि उपज मंडी में माल ले आने में दिक्कतें जाती। इसी समस्या को देखते तहसील के ग्राम मसाल में हाल में सब मार्केट यार्ड की शुरुआत की गई। बाजार समिति के सभापति सुभाष राउत के हाथों उपसभापति देवीदास राउत और सचिव श्रीकांत दानोडकर के प्रमुख उपस्थिति में सब मार्केट यार्ड का शुभारंभ किया गया। इस अवसर पर समिति संचालक सुरेश ब्रह्मांकर, संचालक गोपी चंद्र राउत, संचालक संजय कोरे के साथ सभी संचालक तथा मासल के सरपंच सविता लेडे, परिसर के गणमान्य व्यक्ति उपस्थित थे। इस अवसर पर सचिव श्रीकांत दानोडकर, संचालक डिगोरे के साथ साथ अर्थिया और व्यापारियों को सत्कार किया गया। आइए देखते हैं हमारे भंडारा ब्यूरो चीफ निशांत लांजेवार की खास खबर। बाजार समिति की आवारत अरुण चिंका हो, जेणेकरून देणारे घेणाऱ्यांना सोयीचे होईल। बाजार समितीला आता हळूहळू डेव्हलप होत आहे, कारण बाजार समितीला कुठली शासनाची कसल्याही प्रकारची निधी मिळत नाही। स्वतःच्या उत्पन्नातून 1% वर बाजार समितीचा जो काही शेष प्राप्त होतो त्याच उत्पन्नातून बाजार समिती डेव्हलप होत असते। त्यामुळे उशिरा भावना आता आम्ही हळूहळू शेड बांधून देऊ किंवा डेव्हलपमेंट करू, समोर भविष्यात निधी शासन देईल अशी अपेक्षा आहे। जास्त काय मी बोलणार नाही, तरी माझी सर्व शेतकरी बांधवांना आग्रहाची विनंती आहे की कृपया आपण कुठेही शेतमाल इतरत्र न विकता आपण आपले शेतमाल बाजार समितीच्या आवारात आणूनच आपण शेतमालाची विक्री करावी। धन्यवाद। ही जी काही कल्पना आहे, जी काही शासकीय योजना आहे, ह्या बळीराजाला 2 पैसे जास्त मिळावे यासाठी आहे। 1914 निवडणुकीत माननीय पंतप्रधानांनी आम्हाला हे दिलं होतं की घोषणा दिली होती की शेतकऱ्यांचं उत्पन्न मी डबल करणार, डबल नाही झालं तरी पण काहीतरी वाढणार असे आपल्याला सर्वांना माहित होतं किंवा प्रत्येक आशा दिली होती। त्याच्यातला एक भाग म्हणून बा तुमचं शेतकऱ्यांचं नुकसान कमीत कमी व्हावं किंबहुना होऊच नये ही आपापची संकल्पना। माणसाच्या आयुष्यात सगळ्यात जर काही कमी होत असेल तर ती वेळ आहे। उपवादळ जवळ झालं, तुमच्यासाठी 2 किलोमीटर 5 किलोमीटर वरती आलं, तुमच्या प्रत्येकाचा वेळ वाचणार आहे। तुम्हाला कित्येकाला मान्य माहित नाही, परंतु माझ्या आयुष्यात जर काही कमी होत असेल तरी वेळ आहे। पैसा मी किती कमावू शकतो, डिग्री पण घेऊ शकतो, अजून एखादा फ्लॅट पण वाढू शकतो माझ्या आयुष्यामध्ये, परंतु माझं उरलेलं आयुष्य आहे हे दिवसेंदिवस कमी होत चाललेलं आहे। आणि म्हणून माझ्या प्रत्येकाला तुम्हाला विनंती आहे, संचालक मंडळाला विनंती आहे, इथे बरेचसे समाजकारणी राजकारणी मंडळी बसलेले आहे, मी काय चांगलं करू शकतो एवढंच फक्त सकाळी उठल्यावर देवाला मागायचं, काहीच मागायचं नाही। मी काय चांगलं करू शकतो, आज माझ्यातनं काहीतरी चांगलं काम होऊ दे एवढंच मागणं करा। तुमचं प्रत्येकाचं कल्याण आहे, प्रत्येकाला जाणं आहे येणं आहे हा भाग वेगळा आहे, कोण किती श्रीमंत आहे कोण कशात फिरतो हे नाही, परंतु मी असं माझं देणं लागतो हा बळीराजा हा शेतकरी हा माझा कोणीतरी बांधव आहे याला मी नडणार नाही। व्यापारी असतील करा, बऱ्याचदा असं असतं की व्यापाऱ्यांबद्दल आमची काहीतरी वेगळी कल्पना असते। व्यापारी पण शेतकऱ्याचा मुलगा आहे, कोणत्या व्यापाऱ्याकडे शेती नाही। इथे आम्ही 23 ते 30 लोकांचं नाम हे झालंय नोंदणीकरण। इथला एक तरी असा आहे का जो भूधारक नाही आहे? हलवा याच्यातला कोणी हलवा आहे का? हलवा आहे का कोणी याच्यातला आहे का? मग ह्याच्यातला कोणी ठलवा नाही, मी पण शेतकऱ्याचा मुलगा आहे, मग मी दुसऱ्या शेतकऱ्याचं का नुकसान करावं? आम्हाला अशी अपेक्षा आहे या उपकेंद्रामध्ये नाही, सर्वच जे काही आमचे हात खरेदी केंद्र असतील, एकाधिकार असेल, आमची राईस मिल असेल, खरेदी विक्री असेल, या ठिकाणी शक्यतो पारदर्शक। तो खबरों में आज के लिए बस इतना ही। MNS न्यूज लाइव की खबर देखने के लिए MNS इंडिया प्ले स्टोर से आज ही डाउनलोड करें और हमारे चैनल को सब्सक्राइब करें। तब तक के लिए धन्यवाद।